माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या 12वीच्या बायोलॉजी पेपर फुटीची सखोल चौकशी करा. मिरज शहर सुधार समितीची पोलीस अधीक्षकांना निवेदन. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या 12वीचा बायोलॉजी विषयाचा पेपर फुटी प्रकरणाचा सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मिरज शहर सुधार समितीने केली आहे. याबाबत निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गृह उप अधीक्षक सुरेखा दुगे यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कोल्हापूर बोर्डाचं दिनांक 17 मार्च रोजी बायोलॉजी या विषयाचं पेपर होतं आणि त्या बायोलॉजी पेपर 11 वाजता असताना 9:50 वर मिरज इचलकंजी आणि कोल्हापूरच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर बऱ्याचशा ठिकाणी हे व्हायरल झालं. या पद्धतीचं एक खाजगी क्लास चालकांनी ट्विट केलं. माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि SP सांगली यांना ट्विट केल्यानंतर SP सांगलीचा असं रिप्लाय आलं की तुमचा नंबर यामध्ये घाला. त्यानंतर मिरज महात्मा गांधी पोलीस स्टेशन येथे त्यांना बोलून घेऊन जबाब घेण्यात आला. आज मिरज शहर सुधार समितीच्याकडून आमची मागणी अशी आहे की सदर प्रकरणाचं उचित तपास व्हावं आणि खरोखर हे पेपर फुटलं गेलं असेल तर हे प्रामाणिक काम करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर अन्याय. हे पेपर परत व्हावं आणि या उचित कारवाई होऊन या सखोल तपास व्हावा. आमची अशी शंका आहे की याच्या पाठीमागं खाजगी क्लासेस जे चालवतात त्यांचं काही हात आहे का किंवा कसं काय आणि याच्यामागं कोण आहेत याचा तपास पोलीस प्रशासनाने करावी असं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.